कलर्स मराठीची मालिका जीव झाला एडापिसा मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहात आत्याबाई चंपा कडून सत्य बदवून घेण्याचा प्रयत्न करतायत। तर आत्याबाईंचं बाळ रुद्रायणा मध्येच आहे तेव्हा आत्याबाई चंपा कडून घडलेल्या सगळ्या गोष्टींचा खुलासा करतात। तेव्हा चंपाने घडलेल्या काही गोष्टी आत्याबाईंना सांगितल्यात। आत्याबाई तमाशाच्या फडात नाचत असताना त्या गर्भवती राहिल्या होत्या। तेव्हा आत्याबाईंना बाळ झालं होतं पण तमाशातील फडातील गोदाक्काने ते बाळ मारण्यास सांगितलं होतं व याची कल्पना आत्याबाईंना नव्हती। तेव्हा चंपा ते बाळ मारण्यासाठी घेऊन जाते पण त्या बाळाकडे पाहून चंपाला त्याला मारण्याची इच्छा होत नाही। तेव्हा चंपा ते बाळ रुद्रायण मधील एका मंदिरात सोडते व काही वेळानंतर रुद्रायणातील एक माणूस ते बाळ घेऊन जातो व ते बाळ अजूनही जिवंत आहे व रुद्रायणातच आहे असं चंपाने आत्याबाईंना सांगितलंय। पण ते बाळ कोणाच्या घरी आहे व ते कोण आहे नक्की हे अजून चंपाने आत्याबाईंना सांगितलं नाहीये। त्यामुळे आत्याबाईंना आता फारच चिंता वाटते व आपलं बाळ कुठे असेल कसं असेल हे प्रश्न आत्याबाईंना सतावत आहेत। तर चंपा अधिक माहिती सांगायलाही तयार नाहीये। तर आत्याबाईंनी आता शिवाला बोलावून गावातील सगळ्या 50 ते 60 वयातील पुरुषांना बोलावलंय व आपण एका एका पुरुषाला बोलवून त्याची ओळख पटवू असं आत्याबाई म्हणतायत। तेव्हा आता शिव ही कामगिरी कशी करणार व आत्याबाईंना त्या माणसाची ओळख पटणार का हे तर येणाऱ्या भागांमध्ये समजेल। तर दुसरीकडे आत्याबाई चंपा कडून आणखी माहिती काढण्याचा प्रयत्न करतायत। त्यावेळी चंपाने लष्करांच्या घरात गोंधळाच्या कार्यक्रमात काढलेला एक फोटो चंपा आत्याबाईंना दाखवते। त्या फोटोत यशवंत आणि सिद्धीचे बाबा असतात। तेव्हा आता यातील कोणत्या माणसाने आत्याबाईंचं बाळ नेलं हे तर येणाऱ्या भागांमध्ये समजेल। तर दुसरीकडे मंगल आणि विलास सिद्धीच्या बाबांना त्रास देण्याचा प्लॅन करतायत। मंगल पतसंस्थेतील काही माणसांना फोन करून सिद्धीच्या बाबांविषयी काहीतरी प्लॅन करते। तेव्हा आता पुढे काय घडेल हे पाहणं फारच महत्वाचं ठरेल। मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राइब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा।